ज्या गुंड प्रवृत्तीचा जो नगरसेवक आहे मुकेश साने त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आणि त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दुपारच्या सुमारास स्लीप वाटण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद रात्री 12 वाजेपर्यंत देखील सुरू आहे. पोलिसांकडनं एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे आणि म्हणूनच रात्री 12 नंतर देखील ठिय्या आंदोलन सुरू होतं. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर भडगुजर आपल्यासोबत आहेत. ठिय्या आंदोलन केलं आपण 2-3 तासाचे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पश्चिम मतदारसंघातून मी लढतोय. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, निपक्षपातीपणाने व्हावी ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असते. जो निवडणूक निर्णय अधिकारी असतो त्याच्या अंडर पोलीस प्रशासन काम करतं, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत आंदोलन सोडायचं नाही अशी भूमिका मी घेतली होती. परंतु पोलिसांनी त्यामध्ये रिक्वेस्ट केली आणि त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुमची जी तक्रार आहे ती आम्ही घेतो आणि संबंधितांवरती गुन्हे दाखल करतो. आमची तक्रार होती की शस्त्राने मारहाण केली आहे, बंदुकीचा धाक दाखवलेला आहे, ती तक्रार आपण नोंदवावी. त्या पद्धतीने तक्रार नोंदवली आहे, 307 गुन्हा रजिस्टर झालेला आहे आणि निश्चितपणाने आज आमचा BLO स्लीप वाटप असताना BLA स्लीप वाटप असताना बूथ लेवल एजंट हा निवडणूक आयोगाचा रजिस्टर घटक असतो, तो वाटप करत असताना त्या ठिकाणी येऊन मारहाण करणं, दमदाटी करणं, त्याला जीव मारण्याची धमकी देणं हे कितपत योग्य आहे. तरी पण पोलीस प्रशासन त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे आणि स्वतः जागेला फेवर करत आहे, विरोधकांना त्रास देत आहे. अनेक लोकांवरती ज्या ठिकाणी NC नाही अशा लोकांना तडीपारीची नोटीस काढली, यांच्यावरती 50 गुन्हे दाखल असताना सुद्धा याला तडीपार नाही, याला निवडणूक प्रक्रियेत लांब ठेवणं ही काळाची गरज आहे. आता कोणावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होती आणि आपण कोणावर? ज्या गुंड प्रवृत्तीचा जो नगरसेवक आहे मुकेश साने त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आणि त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. पुढची भूमिका काय? लोकशाही मार्गाने निवडणूक लढवायची, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यायचं आणि पोलीस प्रशासनाला आदेश करायचे. जर ते आदेश मान्य करत नसेल तर सत्ताधारी पक्षाने त्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि निवडणूक आयोगाने त्यावरती कारवाई करावी. हे आहेत सुधाकर भडगुजर. त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांकडनं एकतर्फी कारवाई चालू होती, त्यामुळेच आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि आता गुन्हा दाखल केला जातोय. त्यामुळे आता येत्या 1-2 दिवसामध्ये इथे नेमकं काय करतं हे बघणे तेवढंच महत्वाचं आहे. कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.